हॅलो समदे मित्रांनो, ग्रोथ पार्टनर्स व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण नेगेटिव्ह स्टॉक ब्लॉकिंग इन टॅली म्हणजे काय म्हणून बघू. आता आपण टॅलीमध्ये डिफॉल्टून ओचर पास करता वेळी वॉर्निंग देते नेगेटिव्ह स्टॉक बॅलन्स म्हणून, बट बिल क्रिएट करायला परमिशन देते. बट आमच्या ॲडॉनमध्ये, आमच्या ॲडॉन तुम्ही यूज केलं तर तुम्ही ओचर एंट्री करता वेळी नेगेटिव्ह स्टॉक म्हणून केलं तर ते परमिशन नाही देत. आणि तुम्ही पहिला परचेज ओचर करा लागते, नेक्स्ट सेल्स करा, त्याच्याकडनं तुम्हाला कोणतं पण एरर नाही येत. हे टॅलीमध्ये मी ऑलरेडी सेटअप केलेलं आहे. आता आपण हे पहिला ओचर म्हणून क्लिक करायचं. नेक्स्ट इथं सेल्समध्ये एक एंट्री करवा, कस्टमर ते नेक्स्ट सेल्स अकाउंट आणि आयटम एक. म्हणजे इथं आपण आयटम एकमध्ये 98 नंबर्स म्हणून निवडूचा आहे. त्याच्यावर आपण एंट्री केलं तर ते नेगेटिव्ह वॉर्निंग देते आपल्याला. आपण ते कसं म्हणून बघू. आता मी इथं 98 देतो ते घेते, बट 99 दिलं तर ते नेगेटिव्ह म्हणून आपल्याला वॉर्निंग देते. तर हे नेगेटिव्ह म्हणून देते. म्हणजे आपण पहिला परचेज करायला लागते, नेक्स्ट आपण सेल्स एंट्री करायला लागते. त्याच्याकडनं आपण कोणचं पण प्रॉब्लेम आपल्याला नाही येऊ शकत. हे ॲडॉन तुम्हाला आवडलं तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. तुमचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. धन्यवाद.